नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपल्याला इलेक्ट्रिसिटी अकाउंटिंगचा पहिला क्वेश्चन पाहायचा आहे। ज्या पद्धतीने तुम्ही लास्ट लेक्चरमध्ये पाहिलं की त्या ठिकाणी आपण काय केलं होतं, इलेक्ट्रिसिटी अकाउंट त्याच्यामध्ये कोणकोणते अकाउंट प्रिपेअर करावे लागतात आणि काय काय रेकॉर्ड करावं लागतं, हे डिटेल थेअरी पाहिलेली आहे। ह्याच्यानंतर पुढचा जो प्रॉब्लेम येतो म्हणजे त्याच्यावरती आपल्याला क्वेश्चन घ्यावे लागतात। ह्याच्यामध्ये पहिला क्वेश्चन्स दिला आहे समोर, त्याच्या अगोदर तुमच्यासमोर कोणकोणते अकाउंट बनवायचे परत एक वेळेस रिवाईज करतो। तर इलेक्ट्रिसिटी कंपनी अकाउंटमध्ये सगळ्यात अगोदर आपल्याला कोणतं अकाउंट बनवावं लागतं, रेव्हेन्यू अकाउंट। रेव्हेन्यू अकाउंट दुसरं तिसरं काय नाही तर हे काय, ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट याचं मिक्सचर आहे। ओके, ह्या दोघांचं कंबाईनरित्या बनवलं जाणार आहे। आणि नेट रेव्हेन्यू अकाउंट म्हणजे दुसरं तिसरं काय नाही, तुम्ही सेकंड इयरला शिकलेलं प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन अकाउंट असतं हे। ओके, नेट रेव्हेन्यू अकाउंट इट्स लाईक अ ट्रेडिंग अँड प्रॉफिट लॉस अकाउंट, म्हणजे रेव्हेन्यू अकाउंट हे ट्रेडिंग आणि प्रॉफिट लॉस अकाउंट यांचा कॉम्बिनेशन आहे। नेट रेव्हेन्यू अकाउंट म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, ॲप्रोप्रिएशन अकाउंट जे असतं, ॲप्रोप्रिएशन आपण जे प्रॉफिटचं ॲप्रोप्रिएशन करतो, डिस्ट्रीब्युशन करतो, उदाहरणार्थ डिव्हिडंट असेल, इन्कम टॅक्स पेड असेल, इत्यादी गोष्टी ज्या प्रॉफिटचं अप्रोप्रिएशन असतात त्या सगळ्या गोष्टी नेट रेव्हेन्यू अकाउंटमध्ये येतात। त्याच्यानंतर पुढं आहे कॅपिटल अकाउंट। कॅपिटल अकाउंटच्या रिसिप्ट बाजूला, सॉरी एक्सपेंडिचर बाजूला सगळ्याच्या सगळ्या काय लिहायच्या आहेत, फिक्स्ड असेट लिहायच्या आहेत, दुसरं काहीच लिहायचं नाही, इथं फक्त फिक्स्ड असेट लिहायच्या आहेत। आणि कॅपिटल अकाउंटच्या रिसिप्ट बाजूला ऑल फिक्स्ड लायबिलिटी लिहायच्या आहेत। फिक्स्ड लायबिलिटी लिहून टाका कुठं, तर आपल्या कॅपिटल अकाउंटच्या रिसिप्ट बाजूला। त्याच्यानंतर जनरल बॅलन्स शीट, म्हणजे या फिक्स्ड असेट आणि फिक्स्ड लायबिलिटी सोडून राहिलेल्या ज्या काही असेट लायबिलिटी आहेत त्या जनरल बॅलन्स शीटमध्ये टाकून द्या। ओके, तर आता लक्षात ठेवलं तुम्ही की रेव्हेन्यू अकाउंट काय आहे, रेव्हेन्यू अकाउंट इट इज अ मिक्सचर ऑर कॉम्बिनेशन ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, म्हणजे डेबिट साईडला काय येतील, ऑल टाईप ऑफ एक्सपेन्सेस, सगळेच डायरेक्ट असेल, इनडायरेक्ट असेल, कारण ट्रेडिंगमध्ये डायरेक्ट येतात तर प्रॉफिट लॉसमध्ये इनडायरेक्ट येतात, म्हणजे ऑल टाईप ऑफ डायरेक्ट एक्सपेन्सेस अँड इनडायरेक्ट एक्सपेन्सेस डेबिटेड टू रेव्हेन्यू अकाउंट। आणि क्रेडिट साईडला काय, ऑल टाईप ऑफ इन्कम, सगळ्याच टाईपच्या इन्कम या ठिकाणी क्रेडिट साईडला येऊन जातील। ओके, चला तर आता काय करूया, क्वेश्चन परत एक वेळेस पाहूया व्यवस्थितरित्या। या ठिकाणी पाहू शकता क्वेश्चन क्रम समोर आहे तुमच्या, काय म्हटलेला आहे, इन द बुक्स ऑफ स्टेट इलेक्ट्रिसिटी कंपनी सप्लाय लिमिटेड शो द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स ॲज ऑन 31 मार्च 2019। ह्याच्यामध्ये सांगितलेला डेटा बघा, बिल्डिंग काय आहे, 31 मार्च 2018 या तारखेपर्यंत 250,000 आहे। आणि एक्सटेंडेड ड्युरिंग द इयर, बिल्डिंग काय केली आहे, एक्सपांड केली आहे, एक्सटेंड केली आहे 50,000। बघा आता इथं कसं लिहायचं, अप टू 31-3-18 पर्यंत किती होती बिल्डिंग आणि ड्युरिंग द इयर किती परचेस केली, हे आपल्याला रेकॉर्ड करावं लागेल। कॅपिटल अकाउंटमध्ये ऑल टाईप ऑफ फिक्स्ड असेट लिहायचेत, एक्सपेंडिचर बाजूला लिहा बिल्डिंग घेतलं, बिल्डिंग आता याच्यामध्ये काय म्हणलं आहे, अप टू 31-3-2018 250,000, म्हणजे हो का जसे असत 31-3-2018 किती सांगितलं, 250,000, तर ॲज इट इज 250,000 लिहा। आणि ड्युरिंग द इयर म्हणजे काय, जर ड्युरिंग द इयर काही परचेस केलं असेल तर या ड्युरिंग द इयर कॉलममध्ये टाकायचं, मग ड्युरिंग द इयर किती परचेस केली आहे बिल्डिंग 50,000। ओके, लिहिलं 50,000। नेक्स्ट 250,000 अधिक 50,000 टोटल किती होऊन जाईल, 300,000 रुपये। ओके सर, नेक्स्ट मशिनरीसुद्धा फिक्स्ड असेट आहे, फिक्स्ड असेट कुठे लिहायचे, कॅपिटल अकाउंटच्या एक्सपेंडिचर बाजूला, नाहीतर जनरल बॅलन्स शीटमध्ये लिहायचं आली तर इथं काहीच लिहायचं नाही, जनरल बॅलन्स शीटमध्ये राहिलेले फिक्स्ड असेट आणि फिक्स्ड लायबिलिटी सोडून राहिलेले आयटम लिहायचे आहेत। मशिनरी घ्या, ॲज इट इज मशिनरी किती आहे, 31-3-2018 1,00,000 घ्या। त्याच्यानंतर ड्युरिंग द इयर किती एक्सटेंड केली आहे, 20,000, इथं 20,000 लिहा।
आणि दोघांचे टोटल 120,000 आउटरला। नेक्स्ट मशीनरी झाल्यानंतर पुढे काय मेन्स, मेन्स ही त्यांची फिक्स्ड असेट आहे, काहीतरी त्यांची लाईन वगैरे असेल ओके, तर कशाचे इलेक्ट्रिसिटी कंपनीचे पोल मेन्स जे काही वायर्स ओके ते त्यांचे फिक्स्ड असेट आहे। मेन लाईन घ्या मेन्स किती आहे, मेन्स 31/3/2018 60,000 ॲज इट इज घ्या 60,000। त्याच्यानंतर एक्सटेंड किती केले ड्युरिंग द इयर, मेन्स एक्सटेंडेड ड्युरिंग द इयर 12,000। 60,000 अधिक 12,000 किती होतात 72,000 72,000। नेक्स्ट मेन्स झाल्यानंतर पुढं काय आहे, मेन्स झालं फर्निचर, फर्निचर 31/3/2018 16,000। फर्निचर किती सांगितलं आहे 31/3/2018 16,000। चला फर्निचर ड्यूरिंग द इयर, फर्निचर झालं की इक्विटी आहे म्हणजे ड्यूरिंग द इयर काहीच नाही, इथं नील लिहा, काहीच के परचेस केलं नसेल तर नील, मनानं काही लिहू नका। 16,000 टोटल नील आणि 16,000 येऊन जाईल। त्याच्यानंतर काय आहे, इक्विटी शेअर्स आहे डिबेंचर्स आहे, इक्विटी शेअर्स आणि डिबेंचर असेट असतात का रे, तर त्या फिक्स्ड लायबिलिटी राहतात आणि ऑल टाईप ऑफ फिक्स्ड लायबिलिटी, ऑल टाईप ऑफ फिक्स्ड लायबिलिटी कुठे लिहायच्या आहेत, या आपल्याला लिहायच्या आहेत कॅपिटल अकाउंटच्या रिसिप्ट बाजूला ओके। तर इक्विटी शेअर्स ॲज इट इज जसं दिले तसं लिहा, इक्विटी शेअर्स किती आहेत, इक्विटी शेअर्स 31/3/2018 आहेत 260,000 261/3/2018। ड्युरिंग द इयर काय सांगितले का, ड्युरिंग द इयर इक्विटी शेअर्स इश्यू केलेत का, नाही, नील लिहा, इथे लिहा 260,000 आउटरला। नेक्स्ट डिबेंचर सांगितलंय बेटा, डिबेंचर्स 31/3/2018 डिबेंचरसुद्धा फिक्स्ड लायबिलिटी आहे, इथंच लिहा डिबेंचर्स 31/3/2018 किती आहे 31/3/2018 150,000 लिहा 150,000। त्याच्यानंतर डिबेंचर इशूड ड्युरिंग द इयर, इशूड केले ड्युरिंग द इयर किती 100,000 मग मधात इथे लिहा 100,000 ओके 150,000 अधिक 100,000 किती होतात 250,000। चला मग काय आहे का, नाही। आता काय, सन्ड्री क्रेडिटर्स सन्ड्री डेटर्स, सन्ड्री क्रेडिटर्स कुठे असतात, सन्ड्री क्रेडिटर्स बॅलन्स शीटच्या कुठं, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला सन्ड्री क्रेडिटर्स। अमाऊंट सांगितले 62,000। त्याच्यानंतर सन्ड्री डेटर्स बॅलन्स शीटच्या असेट साईडला, असेट साईडला लिहा सन्ड्री डेटर्स किती, सॉरी क्रेडिटर्सची 40,000 आहे 40,000 आहे क्रेडिटर्स आणि डेटर्स आहेत 62,000 ओके। चला डेटर्स 62,000। त्याच्यानंतर पुढं काय सांगितलं आहे, क्रेडिटर्स डेटर्स कॅश इन्व्हेस्टमेंट, कॅश आणि इन्व्हेस्टमेंट फिक्स्ड असेट आहे का, नाही, म्हणून ह्या दोन्हीही असेट अगेन बॅलन्स शीटच्या असेट साईडला कॅश आणि इन्व्हेस्टमेंट। कॅश किती आहे क्वेश्चनमध्ये सांगितलं आहे 40,000 आणि 90,000 ओके। चला पुढं, त्याच्यानंतर पुढं काय आहे बघा, इथून आता जनरेशन एक्सपेन्सेसपासून स्टार करतो आहे, जनरेशन एक्सपेन्सेस म्हणजे इलेक्ट्रिसिटी निर्माण करण्यासाठी आलेला खर्च एक्सपेन्सेस आहे, हा जनरेशन एक्सपेन्सेस आहे। डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेसच आहे, एक्सपेन्सेस ऑन पब्लिक लाइटिंग एक्सपेन्सेसच आहे, रेंट रेट अँड टॅक्सेस एक्सपेन्सेस आहे, मॅनेजमेंट एक्सपेन्सेस एक्सपेन्सेस आहे, लॉ चार्जेस एक्सपेन्सेस आहे इत्यादी, आणि इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स हे एक्सेप्शन आहे ओके। याला इथून जनरेशन एक्सपेन्सेसपासून लॉ चार्जेसपर्यंत सगळेच्या सगळे काय आहेत खर्च आहेत, जनरेशन एक्सपेन्सेसपासून लॉ चार्जेसपर्यंत सगळेच्या सगळे खर्च आहेत, आणि सगळे खर्च सगळ्या टाईपचे खर्च आपण कुठं रेकॉर्ड करतो, ऑल टाईप ऑफ एक्सपेन्सेस रेव्हेन्यू अकाउंटच्या एक्सपेंडिचर बाजूला किंवा एक्सपेन्सेस बाजूला आपल्याला सगळेच खर्च रेकॉर्ड करायचे आहेत। आता मी लिहून घेतो, जनरेशन एक्सपेन्सेस
पासून लॉ चार्जेस पर्यंत दीज आर द एक्सपेन्सेस हेन्स इट इज रेकॉर्डेड ऑन द डेबिट साइड ऑफ रेवेन्यू अकाउंट. लिहा पहिला टू जनरेशन एक्सपेन्सेस, त्याच्यानंतर डिस्ट्रीब्यूशन एक्सपेन्सेस, त्याच्यानंतर एक्सपेन्सेस ऑन पब्लिक लाइटिंग म्हणजे रस्त्यावरचे दिवे वगैरे. ओके, त्याच्यानंतर रेंट रेट अँड टॅक्सेस एक्सपेन्सेसच आहे. मॅनेजमेंट एक्सपेन्सेस, त्याच्यानंतर लॉ चार्जेस, इत्यादी एक्सपेन्सेस आहेत. ओके, जनरेशनची अमाऊंट लिहा 50,000, डिस्ट्रीब्युशन 10,000, एक्सपेन्सेस ऑन पब्लिक लाइटिंग 4,000, त्याच्यानंतर 8,000 रेट टॅक्सेस, त्याच्यानंतर 22,000 मॅनेजमेंट एक्सपेन्सेस आणि 6,000 लॉ चार्जेस, 6,000 लॉ चार्जेस. दीज आर दी एक्सपेन्सेस हेन्स इट इज रेकॉर्डेड ऑन द रेव्हेन्यू डेबिट साइड ऑफ रेव्हेन्यू अकाउंट. ओके, चला त्याच्यानंतर पुढं काय सांगितलं आहे, इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स हे दाखवायचे प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंटला. इंटरिम डिव्हिडंड काही असू द्या, इथं या नेट रेव्हेन्यूच्या डेबिटला 2-3 आयटम फिक्स. एक म्हणजे इंटरेस्ट पेड ऑन डिबेंचर्स, डिव्हिडंड पेड आणि तिसरं टॅक्स पेड. हे 3 गोष्टी प्रॉफिट लॉसचं अप्रोप्रिएशन राहतात म्हणून ते नेट रेव्हेन्यू अकाउंटच्या डेबिट साईडला दाखवायचं आपल्याला. टू पहिल्यांदा काय, इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स किती आहे इंटरेस्ट, क्वेश्चनमध्ये सांगितलं आहे 10,000 रुपये, 10,000. नेक्स्ट पुढं काय सांगितलं आहे, डिव्हिडंट पेड इंटरिम डिव्हिडंट डेबिट साईडलाच 2 डिव्हिडंट किती 13,000. ओके, संपलं. त्याच्यानंतर पुढं काय सांगितलं आहे, ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा, इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स, इंटरिम डिव्हिडंड, टॅक्स प्रोव्हिजन, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या 3 एक्सपेन्सेस न चुकता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अप्रोप्रिएशन अकाउंटच्या म्हणजेच नेट रेव्हेन्यूच्या डेबिटला दाखवा. सेल ऑफ इलेक्ट्रिसिटी, सेल आहे, सेल कुठे लिहिणार, ट्रेडिंग अकाउंटमध्ये. इथं ट्रेडिंग अकाउंट म्हणजे कोणतं आहे, रेव्हेन्यू अकाउंट. क्रेडिट साईडला लिहा बाय सेल ऑफ इलेक्ट्रिसिटी विकली आणि त्याच्यापासून उत्पन्न झालं किती 150,000 रुपये. ओके, चला त्याच्यानंतर पुढं काय, सेल ऑफ इलेक्ट्रिसिटी झाल्यानंतर रेंट ऑफ मीटर रिसिव्ह किंवा रेंट ऑफ मीटर म्हणून सांगितलं आहे. रेंट ऑफ मीटर जरी असेल तरी ते काय आहे, इन्कम आहे. ते मीटर जे आपल्या घरासमोर असतात त्या मीटरपासून काय झालं, त्या व्यक्तीला, त्या इलेक्ट्रिसिटी कंपनीला इन्कम होतं. म्हणजे बिल जर पाहिलं तुम्ही तर बिलामध्ये आपल्याला मीटरचं रेंटसुद्धा इलेक्ट्रिसिटी चार्ज करत असते. सो इलेक्ट्रिसिटी कंपनीसाठी रेंट हे त्या इन्कम आहे म्हणून क्रेडिट साईडला लिहायचं आहे बाय रेंट ऑफ मीटर्स. तुम्हाला कदाचित माहिती नसेल, आताच माहिती झालं असेल, आपल्या मीटरचं, आपल्या घरासमोरच्या मीटरचं जे बिल आहे ते सुद्धा प्रत्येक महिन्याला इलेक्ट्रिसिटी कंपनी काय करते, चार्ज करते, पण आपल्याला समजत नाही ते. ओके, त्याच्यानंतर पुढं काय, पुढं बघा बरं, इलेक्ट्रिसिटी झालं, रेसेल ऑफ इलेक्ट्रिसिटी, रेंट ऑफ मीटर्स आणि त्याच्यानंतर इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट आहे. आणि इंटरेस्ट काय सांगितलं आहे तुम्हाला मी, इंटरेस्ट हे एक्सेप्शन आहे. इंटरेस्ट दिसलं की नेट रेव्हेन्यूमध्ये टाकायचं आणि इंटरेस्ट पेड असेल तर डेबिट साईडला, इंटरेस्ट पेड असेल तर डेबिट साईडला, इंटरेस्ट रिसिव्ड असेल
तर इन्व्हेस्टमेंटवरती आपल्याला इंटरेस्ट रिसीव होतं म्हणून नेट रेव्हेन्यू अकाउंटच्या क्रेडिट साईडला टाकून द्या बाय इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट रिसिव्ड असते 3000 रुपये व्याज भेटलं इन्व्हेस्टमेंटवरती. इंटरेस्टला स्टार करा. इंटरेस्ट पेड असेल तर नेट रेव्हेन्यूच्या डेबिटला, इंटरेस्ट रिसिव्ड असेल तर नेट रेव्हेन्यूच्या क्रेडिट साईडला. नेक्स्ट पुढं चला, पुढं काय सांगितलं बघा. डेप्रिशिएशन रिझर्व, कॉन्टिंजन्सी रिझर्व हे दोन्हीही रिझर्व आहेत आणि दोन्हीही रिझर्व आहेत पण हे रिझर्व असल्याकारणानं जनरल बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला टाकून द्यायचं इनर बाजूला, कारण या दोघांवरती ॲडजस्टमेंट असते. ओके चला, डेप्रिशिएशन रिझर्व मी इथं लिहितो, डेप्रिसिएशन रिझर्व किती आहे, डेप्रिशिएशन रिझर्व 60,000. डेप्रिशिएशन रिझर्व 60,000, याच्यामध्ये डेप्रिशिएशन ॲड करावं लागतं. आणि दुसरा आहे कॉन्टिंजन्सी रिझर्व, कॉन्टिंजन्सी रिझर्व नवीन आहे हे तुम्हाला लक्षात येईल थोड्या वेळाने, 30,000. कॉन्टिंजन्सी रिझर्व म्हणलं की लायबिलिटी साईडला डोळी झापून. आणि शेवटचं काय आहे, बॅलन्स ऑफ रेव्हेन्यू अकाउंट 1118 10,000 रुपये. बॅलन्स ऑफ नेट रेव्हेन्यू अकाउंट आहे, नेट रेव्हेन्यू अकाउंटचं गेल्या वर्षाचं बॅलन्स सांगितलं आहे. गेल्या वर्षाचं बॅलन्स सांगितलं तर नेट रेव्हेन्यू अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहायचं बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन ब्रॅकेटमध्ये 1118. जर समजत नसेल तर लास्ट इयर प्रॉफिट 10,000. ओके चला संपलं. आता काय सांगितलं आहे, ॲडजस्टमेंट सांगितले. ॲडजस्टमेंट चेक करा या ठिकाणी, बघा काय म्हणते ॲडजस्टमेंट. चार्ज इथं बघा, चार्ज डेप्रिशिएशन ऑन फिक्स्ड असेट्स इन्क्लुडिंग ॲडिशन ॲट रुपीज ॲट 2% ऑन बिल्डिंग, 5% ऑन मशिनरी अँड 10% ऑन मेन्स अँड फर्निचर. किती, 2% बिल्डिंगवरती, 5% मशिनरीवरती, 10% मेन्स आणि फर्निचरवरती डेप्रिशिएशन चार्ज करा म्हणत आहेत. ओके तर चार्ज करूया डेप्रिशिएशन आपण, लागलीच. कॅल्क्युलेट करायचं डेप्रिशिएशन. डेप्रिशिएशन ऑन बिल्डिंगवरती 2% म्हटले, त्याच्यानंतर 5% मशिनरीवरती, मशिनरीवरती 5%, मेन्सवरती 10%, आणि फर्निचरवरती सुद्धा 10% चार्ज करायचे. मग बेटा हे काय इथं पाहायचं आहे, बिल्डिंग 3,00,000, 3,00,000 टोटल किती आहे बघायचं. मशिनरी 1,20,000, 1,20,000. मेन्स 72,000, 72,000. आणि फर्निचर 16,000. याच्यावरती चार्ज करा. आता 3,00,000 2%, इथं 5%, इथं 10%, इथं 10%. कॅल्क्युलेट जर केलं तर येऊन जाईल बिल्डिंगवरती तुमचं डेप्रिशिएशन 3 × 6 म्हणजे 6,000 येऊन जाईल. ओके 6,000 बिल्डिंग, इथं किती येईल 12,000, म्हणजे 6,000 अगेन इथं मशिनरीवरती. मेन्सवरती 7,200 आणि फर्निचरवरती 10%, 1,600 डेप्रिशिएशन येईल. डेप्रिशिएशनचे दोन इफेक्ट, कुठं कुठं प्रॉफिट लॉसच्या डेबिटला जनरली सांगतो आहे आणि बॅलन्स शीटच्या असेट साईडमधून मायनस करतो आपण, पण आता थोडेसे वेगळे करायचे आहेत. इथं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कोणता आहे, इथं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणजे रेव्हेन्यू अकाउंट. रेव्हेन्यू अकाउंटच्या डेबिट साईडला लिहा 2
डेप्रिशिएशन ऑन बिल्डिंग मिली तो अगेन तेच काय केलं बिल्डिंग 6,000 मशीनरी आणि ह्याचे टोटल टोटल जर केली तर येऊन जाईल 20,800 20,800 ओके डेप्रिशिएशनचे टोटल येईल 20,800 हा झाला फर्स्ट इफेक्ट हा झाला डेप्रिशिएशनचा फर्स्ट इफेक्ट सेकंड इफेक्ट डायरेक्टली तुम्हाला एक रिझर्व दिला आहे डेप्रिशिएशन रिझर्व त्या रिझर्वमध्ये डेप्रिशिएशन रिझर्व बॅलन्सशीटच्या लायबिलिटीला ॲड करायचं आहे आपण फिकडून काय करत होतो असेट्समधून त्या लेस करायचं बट लेस न करता जर इकडं लायबिलिटीला ॲड केलं तर काही फरक पडतो का काही फरक पडत नाही ॲड करा डेप्रिशिएशन करंट इयर करंट इयरचं डेप्रिशिएशन टोटल 20,800 सगळंच डेप्रिशिएशन हे बघा 20,800 इथले ॲज इट इज डेप्रिशिएशन रिझर्व म्हणून घेतले किती होईल मग हे 60 आणि 20 80 आणि हे 8 80,800 ओके 80,800 संपलं चला ओके ॲडजस्टमेंट संपल्या आता सगळ्या अगोदर अकाउंट क्लोज करायचं फिक्स्ड असेटचं ओके म्हणजे कॅपिटल अकाउंट क्लोज करायचं सगळ्यात अगोदर कॅपिटल अकाउंट क्लोज करायचं एक्सपेंडिचर बाजू आणि रिसिप्ट बाजू क्लोज करा टोटल कॅपिटल एक्सपेंडिचर आणि टोटल कॅपिटल इन्कम किती होतात चेक करूया क्लोज करा ठीक आहे टोटलची जर टोटल केली तर तुमची येऊन जाईल 5,00,000 जवळपास एक मिनिट मी कॅल्क्युलेट करतो एकच मिनिट इथे येते 5,08,000 ड्युरिंग द इयरच्या कॉलमची जर टोटल केली तर 82,000 येऊन जाईल आणि अप टू 31/3/2018 या कॉलमची जर टोटल केली तुम्ही तर 4,26,000 येऊन जाईल बघा 4,26,000 प्लस 82 करा बरोबर 5,08,000 येतं आता इकडची टोटल करा 2,50,000 5,10,000 येऊन जाईल इथली ड्युरिंग द इयरची 1,00,000 आणि इथली येते किती 1 आणि हे 4,00,000 रुपये 4,10,000 येऊन जाईल 4,10,000 पण आता सर इकडची 5,10,000 आल्या इकडची 5,08,000 आल्या 5 हे टोटलची टोटल बघायचं 5,10,000 आणि इकडची 5,08,000 म्हणजे इथे किती कमी पडले आहेत रे 2,000 कमी पडलेले आहेत यात लिहा 2,000 आणि याला नाव द्या बॅलन्स ठीक आहे बॅलन्स फक्त एवढं आमच्याकडं बॅलन्स राहिलं आता टोटल करा बरोबर येऊन जाईल 5,10,000 आता दोघांची टोटल करा इकडची येते 5,10,000 इकडची सुद्धा हे बॅलन्स घ्या 5,08,000 प्लस 2,000 5,10,000 संपलं ओके मग आता याला नाव द्या टोटल कॅपिटल एक्सपेंडिचर टोटल कॅपिटल एक्सपेंडिचर आणि इकडं टोटल कॅपिटल रिसिप्ट टोटल कॅपिटल रिसिप्ट्स ओके चला मग आता ज्या वेळेस आपण हे कॅल्क्युलेट करतो त्यावेळेस आपल्याला या टोटल कॅपिटल वरती एक कॉन्टिंजन्सी कॅपिटल एक्सपेंडिचरवरती कॉन्टिंजन्सी नावाचं एक कन्सेप्ट कॅल्क्युलेट करावं लागतं म्हणजे या 5,08,000 कॉन्टिंजन्सी काढावी लागते तर एकतर ते 1.5% काढतात किंवा 1/4% काढतात तर सध्या 1.5% काढूया कॉन्टिंजन्सी रिझर्व कॉन्टिंजन्सी रिझर्व किती टक्के काढतात बाळांनो तर ते काढतात 0.5% कशाच्या तर टोटल कॅपिटल एक्सपेंडिचरवरती कॅ कॉन्टिंजन्सी जे आहे ते 0.5% या दरानं चार्ज करायचे मग याचा फॉर्म्युला काय म्हणता येईल आपल्याला टोटल कॅपिटल एक्सपेंडिचर
मल्टीप्लाय बाय 0.5 डिवाइडेड बाय 100। टोटल कैपिटल एक्सपेंडिचर बघा, क्वेश्चन मध्ये टोटल कैपिटल एक्सपेंडिचर 5,08,000 ऐज इट इज घ्या। 5,08,000 गुणाकारा मध्ये 0.5, भागाकारा मध्ये 100 करा। 5,08,000 गुणाकारा मध्ये 0.5 करा, कैलसी मध्ये 5,08,000 गुणाकारात 0.5% किती येऊन जाईल तुमची कॉन्टिंजन्सी? कॉन्टिंजन्सी येऊन जाईल 2,540 रुपये। किती आले? 2,540। ओके, चला हे कॉन्टिंजन्सी रिझर्व आली, याचे दोन इफेक्ट कुठं? तर पहिला इफेक्ट नेट रेव्हेन्यू अकाउंट च्या डेबिट साईडला, आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कॉन्टिंजन्सी रिझर्वमध्ये ॲड करा। ओके, हे दोन इफेक्ट। चला 2,540 अगोदर नेट रेव्हेन्यू अकाउंटच्या डेबिट साईडला टाकून देऊया। नेट रेव्हेन्यू अकाउंट कुठे गेलं आपलं? नेट रेव्हेन्यू अकाउंट हे बघा इथं आहे। नेट रेव्हेन्यू अकाउंटच्या डेबिट साईडला 0.5% कॉन्टिंजन्सी रिझर्व किती? 2,540। आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असे लायबिलिटी साईडला कॉन्टिंजन्सी रिझर्वमध्ये ॲड करंट इयर कॉन्टिंजन्सी, ही गेल्या वर्षीची होती। करंट इयरची किती आहे? 2,540। बेरीज करा, 32,540 येईल। 32,540 संपलं। आता प्रॉफिट किंवा लॉस काढून घेऊया। अगोदर सगळ्यात अगोदर प्रॉफिट लॉस काढण्यासाठी रेव्हेन्यू अकाउंट क्लोज करायचं आहे आपल्याला। क्लोज करा रेव्हेन्यू अकाउंट, क्रेडिट साईड डेबिट साईड। क्रेडिट साईड जर केली 150,000 प्लस 20,000 येऊन जातं 170,000। इकडेसुद्धा 170,000 यायला पाहिजे। एक्सपेन्सेस पूर्ण मायनस करा। एक्सपेन्सेस जर तुम्ही पूर्णपणे मायनस केले तर टोटल कॅपिटल किंवा टोटल एक्सपेंडिचर म्हणून लिहावं लागतं आपल्याला। इथं टोटल एक्सपेन्सेस किती येतात ह्या डेबिट साईडची टोटल आपल्याला इथं लिहायची आहे। टोटल एक्सपेन्सेस जर कॅल्क्युलेट केले तर येऊन जातील तुमचे 1,20,800। किती येतील? 1,20,800। 1,20,800 एक्सपेन्सेस आले। हे 1,20,800 एक्सपेन्सेस 170,000 मायनस करा, नेट रेव्हेन्यू किंवा अकाउंटचं प्रॉफिट येईल। टू प्रॉफिट अँड काय म्हणता येईल किंवा बॅलन्स म्हणा किंवा प्रॉफिट म्हणा, सरळ प्रॉफिट। ने रेव्हेन्यू अकाउंटचा प्रॉफिट आला या ठिकाणी किती? 49,200। 49,200 येईल हा आलेला प्रॉफिट। कुठं ट्रान्सफर करायचा? ट्रान्सफर टू नेट रेव्हेन्यू अकाउंट। नेट रेव्हेन्यू अकाउंटमध्ये ट्रान्सफर करा। मग इथं डेबिटला आहे, नेट रेव्हेन्यू अकाउंटमध्ये येताना कुठं येईल? इथं डेबिटला आहे तर नेट रेव्हेन्यूच्या क्रेडिटला येऊन जाईल। बाय काय म्हणता येईल आपल्याला? नेट रेव्हेन्यू अकाउंट किंवा बॅलन्स ऑफ रेव्हेन्यू अकाउंट। रेव्हेन्यू अकाउंटचं बॅलन्स आहे, बॅलन्स ऑफ रेव्हेन्यू अकाउंट म्हणजे ह्या रेव्हेन्यू अकाउंटचं हे बॅलन्स आहे 49,200। आता हे अकाउंट क्लोज करा सगळ्यांनी। क्रेडिट साईड क्लोज करा। क्रेडिट साईड जर क्लोज केली तर येईल 62,200। 62,200 इकडची क्लोज करा, इथलीसुद्धा येईल 62,200। याचा प्रॉफिट लॉस किती येईल? टू बॅलन्स म्हणा, याचा प्रॉफिट येऊन जाईल। क्रेडिट साईड जर क्लोज केली, डेबिट साईड जर तुम्ही क्लोज केली तर येईल 36,660। 36,660 आणि बॅलन्स शेवटी कुठं ट्रान्सफर करावं लागतं? तर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला ट्रान्सफर करायचं। ट्रान्सफर टू जनरल बॅलन्स शीट, ट्रान्सफर टू जनरल बॅलन्स शीट, जनरल बॅलन्स शीटमध्ये ट्रान्सफर करायचं 36,660। ओके, मग बॅलन्स शीट कुठं आहे आपली हे बघा इथं। जनरल बॅलन्स शीटमध्ये ट्रान्सफर करा लायबिलिटी साईडला। बॅलन्स ऑफ
नेट रेवेन्यू अकाउंट, नेट रेवेन्यू अकाउंट बैलेंस किती आहे हे बघा इथं, नेट रेवेन्यू अकाउंट बैलेंस 36,660, 36,660। प्रॉफिट लॉस सारखं ट्रान्सफर करायचं, संपलं झाला क्वेश्चन। आता काय करायचं आहे, सगळ्यात शेवटचं एक हे कॅपिटल असेट आणि हे लायबिलिटी, फिक्स्ड असेट, फिक्स्ड लायबिलिटी। शेवटी तुम्हाला माहिती आहे फिक्स्ड असेट कुठे लिहायला पाहिजे, सर फिक्स्ड असेट बॅलन्स शीटमध्ये लिहायला पाहिजे। आता लिहा टोटल फिक्स्ड असेट उचलायच्या ह्या 5,08,000, ॲज इट इज शेवटी फिक्स्ड असेट कुठे लिहितो आपण, असेट साईडला सगळ्या फिक्स्ड असेट लिहा। मग नाव लिहायचं टोटल कॅपिटल, हे नाव टोटल कॅपिटल एक्सपेंडिचर आणि त्याची अमाऊंट 5,08,000 ॲज इट इज ट्रान्सफर करा शेवटी त्याच्या त्याच्या घरात 5,08,000। ओके आणि मग सर हे लायबिलिटी कुठं टाकायचं, तर लायबिलिटी फिक्स्ड लायबिलिटी लायबिलिटी साईडला टाकून द्या, ॲज इट इज उचला टोटल कॅपिटल रिसिप्ट म्हणा आणि ते कुठं टाकून द्या लायबिलिटी बाजूला, टोटल कॅपिटल रिसिप्ट किती अमाऊंट 5,10,000, 5,10,000। संपलं डायरेक्टली, आता टोटल करा, दोन वेळेस प्रॉब्लेम बघा जर समजला नसेल तर, कारण बेसिक आहे खूप प्रॉब्लेम यायलाच पाहिजे। असेट साईडची टोटल करा, असेट साईडची जर टोटल केली तर बरोबर 7,00,000 येते, 7,00,000। आणि लायबिलिटीसुद्धा करा, इथंसुद्धा 7,00,000 यायला पाहिजे। ओके चला, एक वेळेस समजला नसेल दोन वेळेस क्वेश्चन पहा पण या ठिकाणी सॉल्व करा। ओके चला थांबूया इथं आपण आता।